नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्समध्ये ऑलमोस्ट 1% जबरदस्त तेजी स्क्रीनवर दिसून आले. निफ्टी इंडेक्स फायनली आज परत एकदा 18,420 वरती क्लोज झालाय. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्स देखील 18,400 वरती क्लोज झालाय. आणि मी सकाळी मॉर्निंगला मार्केट ओपन झाल्या 9:30 सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ते काय होणार आहे, आज वरच जाणार आहे. इव्हन कालच्या व्हिडिओमध्ये देखील मी हे क्लिअर सांगितलं होतं की बाबा 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज बँक निफ्टीसाठी एक पुल बॅक ट्रेडचं लोकेशन आहे आणि त्या ठिकाणी जरूर तुम्ही पुल बॅक ट्रेड काय करू शकता त्या ठिकाणी प्ले करू शकता. आणि एक्झॅक्ट त्यानुसार बँक निफ्टी निफ्टी दोन्ही इंडेक्समध्ये जबरदस्त पुल बॅक ट्रेड या ठिकाणी जनरेट झालाय. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक महत्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे ऑप्शनचा डेटा जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्स असेल निफ्टी इंडेक्स असेल ज्या लेवलवरून मार्केट हायर साईडला आलंय त्या लेवलला मार्केटमध्ये जबरदस्त पुट रायटिंग होताना दिसून आले आणि हायर साईडला कॉल रायटरचं कुठेही कन्व्हिक्शन दिसत नाहीये. कॉल रायटर आज मार्केटमध्ये कुठेही दिसत नव्हता, म्हणजे नवीन फ्रेश कॉल रायटिंग मार्केटमध्ये करता आलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ उद्या मंगळवार आहे आणि मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये परत एकदा बुल्स जे आहे ते मार्केटवरती स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि त्या ठिकाणी मार्केट हायर साईडला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. आणि आज ज्या पद्धतीचं ट्रेडिंग सेशन होतं सेम त्याच पद्धतीचं ट्रेडिंग सेशन बाय ऑन डीप साठी उद्या असेल आणि त्या ठिकाणी तेजी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण आपल्याला क्लिअरली स्क्रीनवर येताना दिसून येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बँक निफ्टीचा जर डेली कॅन्डलवर चार्ट बघत असाल तर आज बँक निफ्टी इंडेक्सनं एक्झॅक्ट 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज या ठिकाणी मार्केट ओपनिंगला काय केला होता, एक लो तयार केला होता आणि तिथून मार्केटमध्ये एक तेजी तयार झाली आणि फायनली बँक निफ्टी इंडेक्स 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज वरती येऊन क्लोज झालाय. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशन म्हणजे फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनचा बँक निफ्टीचा जो काय हाय आहे हा हाय जसा बँक निफ्टी सोमवारच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनला क्रॉस करेल तो हाय आहे मित्रांनो 43,598 म्हणजे 43,600 वरती जर उद्या बँक निफ्टी इंडेक्स निघाला तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला अपेक्षित आहे आणि ही शॉर्ट कव्हरिंग रॅली बँक निफ्टी इंडेक्सला परत एकदा 44,000 घेऊन जाताना उद्याच्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिसेल आणि त्या ठिकाणी ऑप्शन बायर जे आहे त्या ऑप्शन बायरचं बँक निफ्टी मंगल करताना तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये परत एकदा दिसणार आहे. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट तुम्ही डेली कॅन्डलवर बघत असाल तर बँक निफ्टी इंडेक्सनं एक्झॅक्ट कालच्या लो असून एक जबरदस्त टेक्निकल पुल बॅक घेतलाय. मार्केटसाठी हायर साईडचा जो सध्या रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स मेनली 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे आणि ही दोन्ही मुव्हिंग एव्हरेजेस 18,489 18,465 या ठिकाणी प्लेस आहेत. उद्या मार्केट जर 10-day 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जर वरती गॅप अप ओपन झालं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट जर 10-day 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये जर सस्टेन करत असेल होल्ड करत असेल तर मित्रांनो तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तुम्हाला मार्केटसाठी पहिला बेस म्हणून काम करेल आणि तिथून मार्केट हायर साईडला परत एकदा 18,600 काय होईल त्या ठिकाणी जाताना आपल्याला क्लिअरली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स दिसणार आहे. म्हणजे आपला मार्केटवरचा थोडक्यात जर व्ह्यू बघितला तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बुलिश व्ह्यू आहे. बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी तुम्हाला काय करायचे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये युज करायचे त्या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स निफ्टी इंडेक्स तुम्हाला डेफिनेटली काय करेल एक चांगला रिवॉर्ड आहे ते देताना दिसून येतील. मित्रांनो, या कंडिशनला जर मला उद्या निफ्टी इंडेक्सवर बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल निफ्टीचा कॉल ऑप्शन बाय करायचा असेल तर एक्झॅक्ट अशी कोणती लेवल आहे ज्या लेवलवरती मी मार्केटमध्ये काय करू शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बुलिश व्ह्यू ठेवून त्या ठिकाणी मला चांगल्या पद्धतीचं ट्रेडिंग करून पैसे मिळवता येतील. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स जोपर्यंत स्क्रीनवर 18,521 ही लेवल क्रॉस करत नाही तोपर्यंत पहिली तर गोष्ट तुम्ही कॉल ऑप्शन बाय करायचा विचार करू नका किंवा अग्रेसिव्ह बुलिश व्ह्यू ह्याच्या वरती ठेवू शकता. जसा निफ्टी इंडेक्स 18,521 वरती जायला सुरू करेल तसं 18,551 हे पहिलं टार्गेट मिळेल, 18,592 हे दुसरं टार्गेट मिळेल, त्यानंतर 18,622 हे पॉसिबल तिसरं टार्गेट तुम्हाला काय होणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये मिळणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल निफ्टीला सेल करायचं असेल आणि निफ्टीमध्ये जर पुट ऑप्शन बाय करायसाठी तुम्हाला कुठे जर अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायची असेल उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तर मित्रांनो एक खूप इम्पॉर्टंट लेवल मी तुमच्यासाठी शेअर करतोय. ही लेवल काळजीपूर्वक काय करा वॉच करा. उद्या निफ्टी जोपर्यंत 18,317 खाली जात नाही तोपर्यंत पुट ऑप्शन बाय करायला तुम्हाला संधी नाहीये आणि इव्हन मित्रांनो 18,350 ही लेवल काळजीपूर्वक तुम्ही काय करा नोट करून ठेवा. ह्या लेवलच्या वरती निफ्टी इंडेक्स फक्त आणि फक्त तुम्हाला बाय ऑन डीप साठी काय करायचं आहे त्या ठिकाणी युज करायचंय आणि त्याच्या सहाय्याने कॉल ऑप्शन बाय करायचंय. पहिल्यांदा लक्षात घ्या, जसं 18,317 खाली निफ्टी जायला सुरू करेल म्हणजे हा बेस असेल मार्केटचं, ह्या बेसचं जर व्हायलेशन झालं तर मार्केटमध्ये एक चांगलं सेलिंग प्रेशर दिसून येईल परत एकदा. म्हणजे 18,260 हे दुसरं टार्गेट मिळेल, त्यानंतर 18,210 आणि 18,100
80 हे पॉसिबल टार्गेट तुम्हाला काय होईल डाऊन साईडला येताना दिसून येईल. पण मार्केटवर व्ह्यू बुलिश ठेवा, बाय ऑन डीप ठेवा, त्या ठिकाणी एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो उद्यासाठी निफ्टी इंडेक्स मध्ये क्लिअर आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरा सर्वात महत्वाचं, मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर आत्ताच युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोद असेल, ऑपस्टॉक असेल, ॲलिस ब्ल्यू असेल, एंजेल वनचे डिमॅट अकाउंट ओपनिंगचे लिंक दिले, त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स मध्ये कंपॅरेटिव्हली कमी सेलिंग सुरुवातीपासून दिसून आले आणि त्यानंतर या ठिकाणी मार्केटचा जर विचार केला तर मार्केटमध्ये एक हायर साईडला जे सेलिंग आलं होतं, त्यानंतर एक मार्केटमध्ये एक क्लिअरली एक बुलिश प्राइस चॅनल फॉर्मेशन जे आहे ते या ठिकाणी तयार होताना तुम्हाला दिसून येत आहे. आय थिंक मला वाटतं की बँक निफ्टी इंडेक्स परत उद्या देखील ही जी रेंज आहे ह्या रेंजमध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करेल. ही रेंज जर मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्सनं डाऊन साईडला जर ब्रेक केली तर त्या ठिकाणी पॉसिबल बँक निफ्टी इंडेक्स मध्ये जो सेलिंग प्रेशर आहे तो कंपॅरेटिव्हली जास्तीचा काय होईल, डाऊन साईडला माउंट होईल. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. त्यामुळे हा प्राइस चॅनल जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स अपसाईडला डाऊन साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती अग्रेसिव्ह बुलिश किंवा बेरिश व्ह्यू ठेवू नका. पण दुसऱ्या बाजूला निफ्टीवरती मात्र तुम्हाला बुलिश अग्रेसिव्ह व्ह्यू ठेवता येऊ शकतो. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मला बँक निफ्टी इंडेक्स वरती जर कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर मी मगा सांगितले तुम्हाला की जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो या ठिकाणी 43,595 वरती जात नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करू नका. जसा बँक निफ्टी 43,595 वरती जाईल तसं तुम्हाला पहिलं टार्गेट जे मिळेल ते 760 पहिलं टार्गेट मिळेल, त्यानंतर 43,922 टार्गेट मिळेल आणि त्यानंतर 43,100 हे पॉसिबल टार्गेट बँक निफ्टीसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर येऊ शकतं. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर मित्रांनो बँक निफ्टीला सेलची ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जरूर एका ठिकाणी मिळू शकते. जी लेवल आहे ती खूप महत्वाची आहे, 43,181 जसा बँक निफ्टी डाऊन साईडला ब्रेक करेल तसं तुम्हाला बँक निफ्टीवरती बेरी शू ठेवायचा आहे. त्या ठिकाणी 43,000 हे पॉसिबल पहिलं टार्गेट मिळेल, त्यानंतर 42,890 हे टार्गेट मिळेल आणि त्यानंतर 42,622 हे बँक निफ्टीमध्ये काय होईल तुम्हाला डाऊन साईडला टार्गेट येताना दिसून येईल. ह्या लेवलसाठी उद्या तुम्हाला मार्केटमध्ये प्ले करायचं आहे आणि उद्याच्या मार्केटचा व्ह्यू जो आहे तो मॅक्झिमम क्लिअर करण्याची शक्यता आहे. ग्लोबल क्यूज जर उद्यासाठी सपोर्टिव्ह असेल तर त्या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्समध्ये जबरदस्त तेजी जी आहे ती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येऊ शकते. कारण का ऑलरेडी युएस मार्केटमध्ये पॅटिमच्या 8-10 दिवसापासून बऱ्यापैकी सेलिंग प्रेशर झाले आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला टेक्निकल पुलबॅक येणं अपेक्षित आहे आणि तो टेक्निकल पुलबॅक आपल्या इंडियन इक्विटी मार्केटला परत एकदा लाईफ टाईम हाय कडे काय करेल खेचण्याचा प्रयत्न करेल असा आपला मार्केटवर व्ह्यू आहे. त्यामुळे या पद्धतीने उद्याचा ट्रेड प्लॅन करा, तुम्हाला डेफिनेटली मार्केट काय करेल एक चांगला रिवॉर्ड आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देताना दिसून येईल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.